बेळगावच्या भूमीमध्ये बेळगावच्या कलाकारांना घेऊन दडपण चित्रपट निर्माण करण्यात आला असून यामध्ये आत्महत्या रोखण्यावर भर देण्यात आला आहे असे चित्रपट निर्माता राजेश लोहार व अभिनेता शशिकांत नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखावे असा एकमेव उद्देश असलेला हा दडपण चित्रपट असून दडपण कोणाचे असते याचे उदाहरण या चित्रपटाच्या कलाकारांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे। या चित्रपटामध्ये एकीकडे दडपण नसलेला विद्यार्थी तर दुसरीकडे शालेय शिक्षण घेतेवेळी आई वडिलांच्याकडून झालेल्या दडपणीमुळे आत्महत्येला प्रवृत्त विद्यार्थी कसे होतात या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। विद्यार्थ्याची भूमिका घेतलेले वेदांत पाटील यांनी आत्महत्या हा पर्याय नसून त्याला सामोरे कसे जावे आणि यातून दर्शकांना चांगला संदेश मिळणार असल्याचे सांगत त्यांनी आपले चित्रपट बनवते वेळेचे अनुभव सांगितले आहेत। तुम्ही ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकामध्ये कसं वाटते, कशी जर्नी होती? पहिला तर माझं सौभाग्य जे पहिलीच मूवी मेन लीडला मिळाली आहे आणि खूप खूप धन्यवाद संतोष सरांचं जी मला संधी दिलेली आहे आणि खूप चांगलं वाटत आहे आज की ह्या स्टेजवर आहे मी। हेच एक्सपिरियन्स कसा होता? जर्नी पहिला नर्वस होतो मी, जसं जसं रिहर्सल आणि शूट सुरू झाले तसं मी कम्फर्ट झोनमध्ये आलो होता। तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देऊ इच्छितोस? सुसाईड इज नॉट अन ऑप्शन, सुसाईड जस्ट पासेस ऑन देअर रिलेटिव्स नेबर्स अँड पॅरेंट्स फ्रेंड्स। तर सुसाईड हे पेन संपत नाही, प्रॉब्लेम संपत नाही, तर ते पास ऑन होते। दडपण काय होतं? दडपण कसं? दडपण कसं? माझा कॅरेक्टर स्टुडंट आहे जो डिप्रेस्ड आहे, अतिशय डिप्रेस्ड आहे। त्याच्यावर पॅरेंट्सचे जे डिसिजन असतात त्यांना जे बघायचं आहे मुलांना ते थोपलेलं असतं, तर स्टुडंट्सलाच नाही तर पॅरेंट्सला पण समजून घ्यायला लागतं स्टुडंटला काय व्हायचं आहे, त्यांचे फिलिंग्स जाणायला पाहिजेत, तर पॅरेंट्ससुद्धा कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे। चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तुला या दडपणमधून बाहेर काढलं का चित्रपटात? ते मूवीमध्येच दिसणार तुम्हाला। अच्छा, हे रिअल लाईफला केवढं कनेक्टेड होतं? रिअल लाईफला तसं तर आमची ती फिक्शन मूवीच आहे, पण संदेश जो देतो आहे ते सगळ्या स्टुडंट्सना पाहावं अशी इच्छा आहे आमची। तुमची पण आता स्टुडंट पण आता जे करत आहे एज्युकेशन आपलं होय, कसं वाटतं ह्या चित्रपट तुम्ही व्यक्तिगत कसं पाहता? व्यक्तिगत म्हणजे कसं? तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत, तुम्ही एक स्टुडंट होऊन तुम्ही कसं पाहता? हां, जर स्टुडंटला सुसाईड करायचं आहे तर जे त्यांना चान्स आहे पुढं शाईन व्हायचं ते सुद्धा त्यांनी सुसाईड करून संपवतात, ते करू नये, हेच आमचा संदेश आहे दडपणमध्ये। तर प्लीज पहा दडपण। तुमच्या स्टुडंट्सला काय आपला संदेश काय देणार, काय बोलू शकतो तुम्ही? Suicide is not an option, it passes on to your family, friends, relatives and so on. दडपण हा चित्रपट पहिल्यांदाच बेळगावमध्ये मराठी कलाकार आणि तेही बेळगावमधलंच, असं नाही की कोल्हापूरमधून कोणी आलं, मुंबईमधून कोणी आलं असं नाही आहे, बेळगावचेच कलाकार घेऊन हा एक सुंदर चित्रपट बनवलेला आहे आणि त्याचे दिग्दर्शक आहेत संतोष सुतार आणि प्रोड्युसर आहेत राजेश लोहार सर। तर हा चित्रपट कसा आहे तर 10th झाल्यानंतर बेसिकली जे करिअर निवडायचं असतं किंवा जी स्ट्रीम निवडायची असते कुठल्या दिशेला आपण गेलं पाहिजेत ती दाखवणार आहे आणि प्रेशर कुठल्याही गोष्टीचं स्टुडंटनी घेऊ नये आणि ते प्रेशर वडिलांचं असू दे किंवा घरातले आणि कुणा व्यक्तीबद्दल असू दे, तर ते जास्त प्रेशर घेतलं तर त्याचा वाईट परिणाम होतो आणि पॅरेंट्स लोकांनी पण मुलांच्या विषयी जास्त स्ट्रिक्ट असू नये हे या पिक्चरमधून दाखवण्यात आलेलं आहे। यानंतर आईची भूमिका साकारलेल्या वनिता पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले। माझं कॅरेक्टर एक आईचं आहे, जी अशी आई आहे
प्रभावाखाली आहे, म्हणजे मिस्टरांचं पण शब्द मोडू शकत नाही नवऱ्याचा आणि मुलाकडे पण इग्नोर करू शकत नाही, म्हणजे दोन्ही साईडला बॅलन्स सांभाळावा लागतो की मिस्टर पण एवढे स्ट्रिक्ट आहेत की आपण असं करायला हवं, मुलाला आपण असं ठेवायला हवं की त्यांनी चांगलंच राहायला हवं असं, पण मुलगा पण असा आहे की तो आपल्या वडिलांसोबत बोलू शकत नाही, आईकडे बोलू शकतो, त्यामुळे अशी केमिस्ट्री आहे की मी तिकडेही नाही बोलू शकत आणि इकडेही समजावू नाही शकत. सो एक म्हणजे जी नॉर्मल आई आहे, जी हाऊसवाईफचा खरंच सोशिक म्हणतात आपण त्याला, की म्हणजे जे नॉर्मली आपल्या सगळ्याच घरामध्ये असं घडतं की जी आई आहे ती मिस्टरांसमोर काही बोलू शकत नाही आणि मुलाला कितीही हल केलं तरी ते समजावू शकत नाही. सो ते कॅरेक्टर माझं त्या मूवीमध्ये आहे. मूवीचं बजेट सर जेवढं लो बजेट फिल्म आहे, ॲक्च्युली आकडा सांगत नाही मी, एकदम लो बजेट आहे. म्हणजे जे कलाकार जे आमच्या जे काही काम केलेले आहेत ते सगळ्यांनी विदाऊट मानधन न स्वीकारता काम केलेलं आहे. सगळेच आम्ही वर्किंग आहोत हे पण आहेत, मी पण वर्किंग आहे, मी पण एका इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये काम करते, याने आम्हाला खूप सपोर्ट केला त्यासाठी, म्हणजे काम करता करता आणि इकडचं म्हणजे दोन्ही बॅलन्स आम्हाला दोन्ही सरांनी खूप सपोर्ट केला, स्पेशली आमच्या संतोषांनी खूप सपोर्ट केला त्यासाठी, कारण की आम्हाला त्या साईडला पण आम्ही इग्नोर नाही करू शकत, कारण की ते आमचं ब्रेड बटर आहे सरांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि इकडे आमचं एक हॉबी आहे, एक आम्हाला खूप आवडती सगळ्यांनाच आहे. सो सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यासाठी की आम्ही दोन्ही बॅलन्स म्हणून आम्ही हे केलेलं आहे. सो आर्टिस्टनी पण आम्हाला सपोर्ट केला म्हणून आमची मूवी चांगली झालेली आहे. चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केलेले संतोष सुथार, निधी पोरवाल, संगीत दिग्दर्शक गगनदीप कुरळे, अनिकेत, प्रशांत, रोहित सह अन्य पत्रकार परिषदेत उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.